नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोनेरी मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्ही ट्रॅक्टर घेणार असाल तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण की मित्रांनो, आपण आज असे 5 ट्रॅक्टर बघणार आहोत की ते 25 ते 30 HP श्रेणीतील आहेत. त्यामध्ये मित्रांनो, तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, त्यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर मित्रांनो, बऱ्याचदा शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करायला जातात आणि त्यावेळेस त्यांच्याकडून डीलरकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की यामध्ये आपण जे 5 ट्रॅक्टर दाखवलेले आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, त्या ट्रॅक्टरची HP किती, ते कोणत्या श्रेणीतील आहे, त्याला किती आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे कुबोटा B2741 ट्रॅक्टर. तर मित्रांनो, हा ट्रॅक्टर 4 व्हील ड्राईव्हमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणजे मित्रांनो, हा ट्रॅक्टर आपल्याला जास्तीत जास्त म्हणजेच स्प्रेअर किंवा फवारणी करण्यासाठी जास्त उपयोगी ठरला जातो. तर मित्रांनो, हा ट्रॅक्टर कुबोटो ब्रँडचा आहे. त्यानंतर मित्रांनो, या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला 3 सिलेंडर पाहायला मिळतात. त्यानंतर हा ट्रॅक्टर आपल्याला 27 HP श्रेणीमध्ये पाहायला मिळत असतो. त्यानंतर या ट्रॅक्टरचा PTO हा 19.17 HP आहे. त्यानंतर यामध्ये जो गिअरबॉक्स दिलेला आहे तो हा 9 फॉरवर्ड प्लस 3 रिव्हर्स. म्हणजेच मित्रांनो, हा ट्रॅक्टर 3 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स अशा प्रकारच्या गिअरमध्ये दिलेला असतो. त्यानंतर यामध्ये ब्रेक जे दिलेले आहेत ते ऑइल ब्रेक दिलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, या ट्रॅक्टरसोबत नवीन घेतल्याच्या नंतर जी वॉरंटी पाहायला मिळते ती म्हणजे आपल्याला 5,000 घंट्याची आणि 5 वर्ष यामध्ये पाहायला मिळत असते. त्यानंतर मित्रांनो, या ट्रॅक्टरची आपल्याला सर्वसाधारण किंमत जी आहे ती 5,81,000 ते 5,83,000. तर मित्रांनो, ही प्राईस जी आहे ती आपापल्या शहरानुसार बदलत असते, त्यामुळे मित्रांनो ही प्राईस ही फिक्स नसते. त्यानंतर मित्रांनो, आपल्या लिस्टमधील दुसरा ट्रॅक्टर म्हणजे महिंद्रा GO 245. तर मित्रांनो, हा ट्रॅक्टर महिंद्रा कंपनीचा आहे. तर त्यानंतर मित्रांनो, सिलेंडरची संख्या यामध्ये 2 सिलेंडरची संख्या आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो, हा 24 HP वर्गामधील ट्रॅक्टर आहे. त्यानंतर मित्रांनो, या ट्रॅक्टरचा PTO हा 22 HP पाहायला मिळत असतो. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये गिअरबॉक्स हा 8 फॉरवर्ड प्लस 4 रिव्हर्स अशा प्रकारचा पाहायला मिळतो. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये ब्रेक जे आहे ते ऑइल ब्रेक आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर यामध्ये आपल्याला जी वॉरंटी पाहायला मिळते ती म्हणजे 2,000 घंटे आणि 2 वर्षापर्यंत ही आपल्याला पाहायला मिळत असते. त्यानंतर मित्रांनो, याची किंमत जी आहे ती 4,45,000 पासून तर 4,60,000 दरम्यान आपल्याला पाहायला मिळत असते. त्यानंतर आपला तिसऱ्या नंबरचा जो ट्रॅक्टर आहे तो स्वराज XM 724. हा ट्रॅक्टर जो आहे तो 2 सिलेंडरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर याची HP जी आहे ती 25 HP श्रेणीतील हा ट्रॅक्टर आहे. त्यानंतर मित्रांनो, या ट्रॅक्टरचा PTO जो आहे तो 21.11 HP PTO आहे. त्यामुळे मित्रांनो, ज्या पण ट्रॅक्टरचा जो PTO आहे ते आपल्याला 20 च्या समोर पुढचा जो पाहायला मिळतो त्या ट्रॅक्टरमध्ये जो रोटावेटर असतो त्यामध्ये आपल्याला जास्त फायदा पाहायला मिळत असतो. त्यामुळे मित्रांनो, स्वराज ट्रॅक्टर असा आहे की यामध्ये आपल्याला 2 सिलेंडर पाहायला मिळतात. त्यातच हा ट्रॅक्टर जो आहे यामध्ये ॲव्हरेजची जी आपल्याला म्हणजे जे ॲव्हरेज पाहायला मिळतं ते इतर ट्रॅक्टरपेक्षा जास्त पाहायला मिळतं आणि हा ट्रॅक्टर मेंटेनन्सला एकदम कमी आहे असं आपल्याला पाहायला मिळत असतं. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये गिअरबॉक्स म्हणजे 6 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स असे पाहायला मिळतात. त्यानंतर मित्रांनो, ब्रेक हे आपल्याला ऑइल ब्रेक पाहायला मिळतात. त्यानंतर याची जी वॉरंटी आहे ती 2,000 घंटे आणि म्हणजे 2 वर्षापर्यंत पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो, या ट्रॅक्टरची किंमत जी आहे ती 4,70,000 ते 5,05,000 आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, त्यानंतर चौथ्या नंबरवरती आपल्याकडे जो ट्रॅक्टर आहे तो म्हणजे फोर्स ऑर्चर्ड Mini 27 HP. तर मित्रांनो, हा ट्रॅक्टर एकदम दमदार आहे. कारण की हा ट्रॅक्टर आपल्याला साधारणपणे जॉनडियरच्या बराबरीमध्ये पाहायला मिळत असतो. कारण की या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला सिलेंडरची संख्या ही 3 सिलेंडरची संख्या यामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो, हा 27 HP श्रेणीतील ट्रॅक्टर आहे. यामध्ये 23 HP एकदम पॉवरफुल PTO आपल्याला पाहायला मिळतो. त्यातच या ट्रॅक्टरमध्ये ड्युअल क्लच सुद्धा पाहायला मिळत असतो. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये गिअरबॉक्स जे आहे ते 8 फॉरवर्ड आणि 4 रिव्हर्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर यामध्ये जे ब्रेक आहेत ते फुल ऑइल आणि डिस्क ब्रेक आहे, सेल्ड डिस्क ब्रेक आहे. त्यामुळे मित्रांनो, यामध्ये ऑइल डिस्क ब्रेक असल्याकारणाने या ट्रॅक्टरची जी
ब्रेकिंग पॉवर आहे ती खूप चांगली पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो याची किंमत जी आहे ती आपल्याला 4.5 लाखापासून तर 4,85,000 पर्यंत आपल्याला पाहायला मिळत असते. तर मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे 5व्या नंबरचा जो ट्रॅक्टर आहे तो फोर व्हीलर ड्राईव्हमध्ये आहे, फोर व्हीलर ड्राईव्हमध्ये आहे म्हणजेच मेस्सी फर्ग्युसन 60-28. तर मित्रांनो या ट्रॅक्टरला मेस्सी फर्ग्युसन ब्रँड म्हणून तयार करत असते. त्यानंतर सिलेंडरची संख्या यामध्ये 3 सिलेंडरची एकदम संख्या आहे. त्यानंतर हा 28 HP श्रेणीतील ट्रॅक्टर असल्यामुळे याची पॉवर जी आहे ती इतर ट्रॅक्टरपेक्षा जास्त आहे. पण मित्रांनो हा फोर व्हील ड्राईव्ह असल्याकारणाने याची जी टायरची जी साईज आहे ती कमी असल्याकारणाने आपल्याला या ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर फक्त जो फवारणी आणि स्प्रेयरसाठी जास्त उपयोगी ठरला जातो. त्यानंतर यामध्ये गिअरबॉक्स जो आहे 6 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स पाहायला मिळतात. त्यानंतर PTO जो आहे या ट्रॅक्टरचा PTO सर्वात भारी आहे, कारण की या ट्रॅक्टरचा जो PTO आहे 23.8 HP यामध्ये PTO दिलेला आहे. तर मित्रांनो वरती दिलेल्या संपूर्ण ट्रॅक्टरमधील या ट्रॅक्टरचा PTO हा चांगला असल्याकारणाने हे ट्रॅक्टर फवारणी आणि रोटेव्हेटरसाठी चांगला आहे. त्यानंतर मित्रांनो यामध्ये ब्रेक जे आहेत ते आपल्याला ऑइल ब्रेक पाहायला मिळतात. त्यानंतर यामध्ये वॉरंटी जी असते म्हणजेच ती 1000 घंट्यापर्यंत आणि 1 वर्षापर्यंत पाहायला मिळत असते. तर मित्रांनो याची किंमत जी आहे ती 5.5 लाखापासून तर 5,90,000 पर्यंत पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.